पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी अभय कुंदरकर याने फिर्यादीला धमकी दिल्याचे निवेदन शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात देण्यात आले. या निवेदनात आरोपी अभय कुंदरकर मागील तारखेला कोर्टात आले असता कोर्टाची कारवाई झाल्यानंतर बाहेर निघताना फिर्यादी आणि मयत अश्विनी बिंद्रेचे पती राजू गोरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राजू गोरे यांनी केलाय. यावेळी आरोपी अभय कुंदरकर सोबत बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही फिर्यादीला उलटसुलट बोलले असल्याचे गोरे यांनी सांगितले. आज सत्र न्यायालयात सरकारी वकील प्रदीप खरत यांनी एक तास तक्रार अर्ज सादर केलाय. अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुंदरकर यांनी गत तारखेला म्हणजे 8 नोव्हेंबरला ज्यावेळी सुनावणी संपली त्यावेळी तो निघत असताना मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याबरोबर जी एक पोलीस बंदोबस्तामध्ये जी मुलगी होती की ती मुलगी म्हणली की माझ्या काकाला सांगून यालाही अडकवलं पाहिजे. यामध्ये ह्या बाबतीत आम्ही सरकारी वकिलांशी बोललो. ही सगळी घटना घडत असताना माझ्यासोबत ACP संगीता अल्फान्सो, क्राईम ACP अजय कदम, अन्य पोलीस कर्मचारी त्यावेळी तिथं ज्या जागेवरती उपस्थित होती ही बाब आम्ही सरकारी वकिलांना सांगितली. सरकारी वकिलांनी त्या बाबतीत कोर्टाला आज रोजी लेखी स्वरूपात सविस्तर निवेदन दिलं की संबंधितावर आमच्या जीवाला आज धोका असल्यामुळे संबंधितावर कारवाई करावी आणि यामध्ये जो त्या मुलीने जो उल्लेख केला की काका म्हणून ते काका पुणे पोलीस दलामध्ये वरिष्ठ अधिकारी आहे तो संजय कुरुंदकर हा अभय कुरुंदकरचाच भाऊ आहे की जो ह्या प्रकरणामध्ये पूर्वीपासून साक्षीदार दबाव टाकणे हकलून लावणे यासारख्या गोष्टी करत होत्या. ह्या गोष्टी आम्ही त्या त्यावेळी तपास अधिकाऱ्यांना आणि नवी मुंबई पोलीस कमिशनरना या सगळ्या गोष्टी लेखी स्वरूपात दिल्यात. ह्या सर्वांचं सविस्तर निवेदन आज जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश आश्मर साहेब यांच्या कोर्टामध्ये समोर येऊन मी आज हे निवेदन दाखल केलेलं आहे.